नमस्कार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज बनियार, पाहूया आजच्या ठळक घडामोडी. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मंदिराच्या नियोजित जागेच्या फलकाचे अनावरण आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी लोहा शहरातील कंदार रोड तहसील कार्यालयाच्या बाजूच्या संगेवार फ्लॉटिंग मधून संगेवार परिवाराकडून मंदिरासाठी जागा बहाल करण्यात आली व मंदिराच्या नियोजित जागेचा फलक अनावरण श्री संत एकनाथ महाराज उमरजकर लोहा व कंदार मतदारसंघातील माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच श्रीराम संगेवार व लोहा नगरीचे उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, बांधकाम सभापती पंकजसिंह परिहार, नगरसेवक अनिल दाडेल, नगरसेवक प्रतिनिधी शेख शरफुद्दीन, पांडुरंग शेट्टे व सर्व समाज बांधव या फलक अनावरण प्रसंगी उपस्थित होते. या मंदिराचे बांधकाम 1 वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली. या मंदिरात फक्त भक्ती कीर्तन प्रवचन नसून तर विज्ञाना आधारित मुलांना शिकवण कार्यक्रम या मंदिरात होतील. MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन येथे दिले जाईल. कॉम्प्युटरचे क्लासेस येथे चालविले जातील. अपंग विधवा महिलांना घरगुती रोजगार म्हणून स्वाभिमानाने रोजगार दिला जाईल. शिलाई मशीनचे काम, यादी घरगुती काम येथे चालू करण्याचा आमचा संकल्प आहे असे शिंपी समाज मंडळाचे नांदेड अध्यक्ष राजेश रापते यांनी जनतेचे मत लाईव्हशी बोलताना सांगितले. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी या अभंगाचा ज्यांनी संपूर्ण भारत आणि भारताच्या बाहेरसुद्धा जो प्रसार केला असे भागवत धर्माचे संस्थापक संत शिरोमणी नामदेव महाराज ज्यांनी मराठी आणि पंजाबी मुलखामध्ये आपल्या भागवत धर्माची पताका नेली आणि भारताच्या चारी दिशेला ज्यांनी पायी पदयात्रा केल्या आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या भागामध्ये ते जायचे त्या भागामधली भाषा शिकून त्या भाषेमध्ये ते कवित्व आणि अभंग रचायचे अशा संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या वंशामध्ये आम्ही असं मानतो की शिंपी समाजाचा जन्म हा त्यांच्या वंशामध्ये झाला आणि नामदेव महाराजांचा जन्म हा शिंपी समाजामध्ये झाला. त्या नामदेव महाराजांचं संत शिरोमणी नामदेव महाराजांचं मंदिर या ठिकाणी बांधण्याचा विचार मनामध्ये संगेवार परिवारामध्ये मागच्या अनेक वर्षापासून होता. त्याची मुहूर्तमेढ मात्र आज रोवल्या जात आहे. त्याची मुहूर्तमेढ उमरजबोरी संस्थानचे मठाधिपती नामदेव महाराज यांच्या आणि आदरणीय या भागातील एक वारकरी संप्रदायाचं मांडलेलं व्यक्तिमत्व आदरणीय माजी आमदार रोहिदासजी चव्हाण ह्या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. संगेवार परिवारांना ही सेवा करण्याची संधी नामदेव महाराजांच्या कृपेमुळेच झाली. संगेवार परिवार किंवा आम्ही शिंपी समाज परिवार एवढे कोणीही माणूस मोठा असू शकत नाही की जो देवाला काही दान देईल. आम्ही सतत देवाला मागणे मागणारी मंडळी असतो. त्याला आम्ही देणारे कोण ह्या अशा पवित्र भावनेतून संगेवार परिवारानं ही सेवा करण्याची संधी घेतलेली आहे. नामदेव महाराजांचं मंदिर एखाद्या वर्षामध्ये या ठिकाणी उभं करण्याचा संकल्प त्यांचे सर्व भाऊमंडळी रामराव त्यांचे ज्येष्ठ आहेत आणि सर्व समाज कंधार आणि लोह्याचा समाज मिळून आणि विशेषतः हे सोनू झाली त्याचे सर्व मंडळी आहे ही सगळे नवयुवकांच्या खांद्यावर यापुढचं कामाची जबाबदारी आम्ही देत आहोत. आणि एखाद्या वर्षामध्ये या ठिकाणी नामदेव महाराजाचं मंदिर होईल भव्य अशा वेगळ्या वेगळ्या योजना आहेत. फक्त भक्ती करून कीर्तन आणि प्रवचन करणे अशा प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम नसणार असून विज्ञान आधारित सुद्धा या ठिकाणी मुलांना मार्गदर्शन करण्याचे कार्यक्रमसुद्धा होतील. MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल, मोफत कॉम्प्युटर ट्रेनिंग मिळेल. या ठिकाणी शिवणकाम करून ज्यांना उदरनिर्वाह करायचा आहे अशा समाजातील कुणी विधवा असतील, कुणी अपंग असतील, ज्यांना कुठला मार्ग नाही आहे उदरनिर्वाहाचा, त्यांच्यासाठीसुद्धा या ठिकाणी असे एक वेगळं कंपार्टमेंट असेल की त्यांनी त्या ठिकाणी काम करून स्वतः काम करून इज्जतीनं स्वाभिमानपूर्वक जमून आपल्या कुटुंबाला वर आणायची संधी फक्त शिंपी समाजच नव्हे कुठल्याही समाजाचा माणूस असेल त्याच्यावर जर कुठला आधारवट कोसळला, कुठलं नैसर्गिक किंवा अनैसर्गिक आपत्ती कोसळली आणि जर ते कुटुंब बेघर होत असेल तर त्या कुटुंबाला मदत करण्याचा दृष्टिकोन त्या संगेवार परिवाराचा आणि त्यांच्या मागे असलेल्या नवीन तरुणांचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. कैलासवासी बैराम संगेवार यांची इच्छा होती की लोहा शहरामध्ये नामदेव महाराजाचं मंदिर स्थापन व्हावे म्हणून आज नामदेव महाराजाच्या संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधून ह्या ठिकाणी लोहा शहरामध्ये आमच्या आजी श्रीमती कौशल्याबाई बळीराम संगेवार
यांच्या वतीने संत नामदेव महाराजाच्या मंदिराचा जागा मंदिर उभारण्यासाठी म्हणून ह्या ठिकाणी नामदेव महाराजाच्या चरणी आम्ही जागा ह्या ठिकाणी जागा आहे आमच्या मातोश्रीतर्फे देण्यात आली. म्हणजे कधी स्थापना होणार मंदिराची? उमरतकर महाराज यांनी आताच आम्हाला आदेश दिलेला आहे की येत्या वर्षभरामध्ये मंदिर व्हावे, परंतु आम्ही त्यांना सांगितले की येत्या 2 वर्षामध्ये हे मंदिर पूर्णत्वास होईल. समाजासाठी काही सामाजिक उपक्रम तिथे राबवणार आहेत असं? बिलकुल, सामाजिक आणि सर्व सांस्कृतिक घडामोडी शहरातल्या तिथे घडाव्या ह्या कारणासाठी आणि धार्मिक कार्यासाठी म्हणूनच तिथं मंदिराची उभारणी होणार आहे.